नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्याख्यान पद्धतीविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण कालच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून व्याख्यान पद्धतीविषयीची माहिती पाहिलेली आहे की ज्यामध्ये व्याख्यानाचा नेमका अर्थ काय आहे किंवा व्याख्यान कशाला म्हणायचं, व्याख्यान पद्धती कशाला म्हणायचं, त्याविषयीची संकल्पना आपण कालच्या या व्हिडिओमध्ये बघितलंय की व्याख्यान म्हणजे स्पष्टीकरण करणे किंवा एखादा भाग समजावून सांगणे किंवा लेक्चर म्हणजे एक्सप्लेनेशन की एखादा भाग उदाहरणे आणि दाखले यांच्या सहाय्यानं समजावून सांगणे म्हणजे व्याख्यान होय, किंवा शिक्षक आपल्या भाषाशैलीमध्ये एखादा अवघड भाग सोपा रंजक किंवा सुलभ करून सांगतात तेव्हा त्या पद्धतीला व्याख्यान पद्धती असे म्हणतात. आणि UGC दिलेली व्याख्यापन आपण बघितली की शिकणाऱ्यांना एकतर्फी बोलणे आणि शिकवणाऱ्याने त्याचे बोलणे ऐकणे म्हणजे व्याख्यान होय, अशा पद्धतीचा अर्थ आपण काल पाहिलेला होता. त्यानंतर जर व्याख्यान आपल्याला प्रभावी करायचं असेल तर ते व्याख्यान प्रभावी होण्यासाठी कोणकोणते नेमके आवश्यक घटक आहेत, ते आवश्यक घटक देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये एकूण 7 घटक जे आहेत ते 7 घटक आपण बघितले की विषय व्यासंग असेल की शिक्षकाकडं त्याच्या विषयाचं सखोल ज्ञान किंवा अद्ययावत ज्ञान असल्याशिवाय त्याचं व्याख्यान प्रभावी होणार नाही. त्याचबरोबर आशयाची सुसंगत मांडणी त्याला करता आली पाहिजे, क्रमबद्धरित्या ती मांडणी त्याला करता आली नाही तर मग त्याचं व्याख्यान प्रभावी होऊ शकणार नाही. विषय प्रतिपादन अतिशय महत्त्वाची गोष्ट शिक्षकाच्या व्याख्यानामध्ये असते की त्याचा जो आशय आहे तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला विषय प्रतिपादनामध्ये अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यानंतर अध्यापनाची उद्दिष्टे विचारात घेऊनच त्याला व्याख्यान द्यावं लागतं, नाहीतर मग विद्यार्थ्यांपर्यंत मला काय पोहोचवायचं आहे किंवा विद्यार्थ्यांना नेमकं काय आलं पाहिजे हे समजणार नाही. व्यक्तिभेदाची दखल घेतली गेली पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिभेदाची दखल घेऊन व्याख्यान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकाचं भाषेवर अतिशय प्रभुत्व असलं पाहिजे, कारण व्याख्यान देत असताना अनेक वेळा शिक्षकाला फार बोलावं लागतं आणि त्यावेळेस मग त्याचं भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय तो चांगलं व्याख्यान देऊ शकत नाही. आणि दैनंदिन अध्यापनाचं नियोजनसुद्धा त्याला करता आलं पाहिजे तरच त्याचं व्याख्यान प्रभावी होईल. म्हणजे प्रभावी व्याख्यानासाठी कोणते घटक आवश्यक आहेत हे देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर मग आज आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मग ही व्याख्यान पद्धती जी आहे ही नेमकी कुठं वापरायची किंवा व्याख्यान पद्धतीचा वापर जो आहे तो वापर कुठं केला पाहिजे त्याविषयीची माहिती बघणार आहोत. मग त्याच्यातला पहिला मुद्दा आहे बघा की नवीन माहिती देताना व्याख्यान पद्धतीचा वापर जो आहे तो कुठं केला जातो, तर एखाद्या घटकाविषयी किंवा एखाद्या आशयासंदर्भातली नवीन माहिती जर आपल्याला द्यायची असेल तर त्यावेळेस या व्याख्यान पद्धतीचा वापर प्रामुख्यानं केला जातो. म्हणजे बघा, उदाहरणार्थ सध्या कोरोना संदर्भातलं जगभरामध्ये कोरोनाचं थैमान चालू आहे आणि मग ह्या कोरोनाविषयीची संपूर्ण माहिती जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी व्याख्यान पद्धती ही अतिशय प्रभावी माध्यम आहे, कारण व्याख्यानाच्या माध्यमातून नेमकं कोरोना म्हणजे काय, त्या कोरोनाची लक्षणं काय काय आहेत किंवा कोरोनाचा नवीन स्ट्रेन म्हणजे नेमकं काय आहे, तर त्याची लक्षणं काय आहेत, कोरोना झाल्यावर लोकांना कशाची काळजी घ्यायला पाहिजे, कुठं जाऊन उपचार घेतला पाहिजे, लस कशी घेतली पाहिजे, लस का घेतली पाहिजे, ह्या सर्व गोष्टींची माहिती आता लोकांना सध्या देणं गरजेचं आहे. आणि ही नवीन प्रकारची जी माहिती आहे ही नवीन माहिती जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, लोकांना द्यायची असेल, तर व्याख्यान ही पद्धती त्या ठिकाणी अतिशय उपयोगी पडते. म्हणून नवीन माहिती देत असताना याचा उपयोग केला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे बघा, कठीण विषयांचे विवेचन करताना, म्हणजे एखाद्या विषयामधील अवघड भाग असेल, कठीण विषय असेल किंवा गुंतागुंतीचा क्लिष्ट भाग असेल तर असा भाग सोपा करून शिकवण्यासाठी व्याख्यान पद्धती त्या ठिकाणी उपयोगी पडते. कारण आपण असं म्हटलं आहे बघा की व्याख्यान म्हणजे स्पष्टीकरण करणे किंवा व्याख्यान म्हणजे एखादा भाग उदाहरणे आणि दाखले यांच्या सहाय्याने सोपा करून सांगणे किंवा समजावून सांगणे, तर तेव्हा मग एखादा कठीण भाग असेल, गुंतागुंतीचा भाग असेल, एखाद्या मूलभूत संकल्पना असतील की ज्या मूलभूत संकल्पना अवघड आहेत आणि त्या संकल्पना विद्यार्थ्यांना समजत नसतील, तर अशा वेळेस त्या संकल्पना वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांच्या आणि दाखल्यांच्या सहाय्यानं व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करून सांगता येतात.
आणि म्हणून कठीण विषयाचं विवेचन करण्यासाठी ही पद्धती आपल्याला वापरता येते. उदाहरणार्थ समजा आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत त्यानं एका सूत्रामध्ये सांगितलेला आहे. हे सूत्र काय आहे? ई बरोबर एम सी स्क्वेअर. ई बरोबर एम सी स्क्वेअर म्हणजे एका छोट्याशा सूत्रामध्ये त्यानं संपूर्ण सापेक्षतावादाचा सिद्धांत सांगितला आहे. मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर म्हटल्यानंतर त्याचा अर्थ काहीच कळणार नाही. मग त्याचा अर्थ जर कळायचा असेल किंवा तो सापेक्षतावादाचा सिद्धांत जर कळायचा असेल तर त्याची फोड करणं गरजेचे आहे. त्यासाठी अनेक प्रकारची उदाहरणं दाखले देऊन त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. तेव्हाच ते तो सिद्धांत जो आहे तो सर्वसामान्य व्यक्तीला समजू शकतो. म्हणजे काय, अशा कठीण गोष्टी असतील त्या गोष्टी सोप्या करून सांगण्यासाठी आपल्याला व्याख्यान पद्धती उपयोगी पडते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा की व्याकरण शिकवत असताना, म्हणजे मग मराठीसारखा विषय असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, ह्या भाषा विषयामधील व्याकरण शिकवत असताना देखील आपल्याला या ठिकाणी ह्या पद्धतीचा उपयोग करता येऊ शकतो. उदाहरणार्थ अलंकार असेल, कल्पना असेल, वृत्त असतील, समास असेल, यासारख्या गोष्टी शिकवत असताना अनेक प्रकारचे उदाहरणे दाखले आपल्याला तिथं द्यावे लागतात. त्यावेळेस सुद्धा आपल्याला व्याख्यान पद्धती वापरावी लागते. त्यानंतर पुढचा आहे बघा की वैज्ञानिकांची चरित्रे. म्हणजे थोडक्यात काय की विज्ञानासारखा विषय असेल की जो विज्ञानासारखा विषय आपल्याला जर शिकवायचा असेल तर त्या विज्ञान विषयामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे समस्या निराकरण पद्धती असेल, दिग्दर्शन पद्धती असेल, प्रायोगिक पद्धती असेल, यासारख्या पद्धतींचा वापर केला जातो. मात्र विज्ञानामध्ये सुद्धा काही भाग असा आहे की उदाहरणार्थ विज्ञानामध्ये अणुरचना हा एक टॉपिक असतो किंवा वैज्ञानिकांची चरित्रे असतात, हा भाग जर आपल्याला शिकवायचा असेल तर त्यासाठी प्रायोगिक पद्धती वापरून त्या ठिकाणी चालणार नाही. तर वैज्ञानिकांची चरित्र जर आपल्याला शिकवायची असतील तर त्यासाठी हीच पद्धती आपल्याला वापरावी लागेल किंवा व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातूनच तो भाग आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर मांडावा लागेल. त्यामुळं या ठिकाणी ही पद्धती वापरावी लागते. त्यानंतर पुढचा विषय आहे बघा की गणित. म्हणजे गणित विषयामध्ये सुद्धा, आता गणित विषय म्हणला की आपल्याला माहिती आहे की फळ्यावर अनेक प्रकारची उदाहरणे आपल्याला शिक्षक सोडवून देत असतात आणि त्या माध्यमातून गणित आपल्याला समजावून सांगत असतात. मात्र गणितामध्ये देखील असा काही भाग आहे की ज्याचा अध्यापन करण्यासाठी आपल्याला व्याख्यान पद्धती वापरावी लागते. उदाहरणार्थ गणितामधील वेगवेगळ्या प्रकारचे शोध असतील, गणिताचा झालेला विकास असेल किंवा त्याचा इतिहास असेल किंवा वेगवेगळ्या गणिततज्ञांची चरित्र असतील, ह्यासारख्या गोष्टी शिकवण्यासाठी किंवा गणित आणि विज्ञान या दोघांमध्ये नेमका काय संबंध आहे हे स्पष्ट करून सांगण्यासाठी या ठिकाणी व्याख्यान पद्धती आपल्याला वापरावी लागते. म्हणजे गणितासारख्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला व्याख्यान पद्धती उपयोगी ठरू शकते. त्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. भूगोलासारख्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला भूगोलामधील काही मूलभूत संकल्पना असतील, नवी संशोधनं असतील किंवा भूमीचे प्रकार असतील, पृथ्वीच्या अंतर्गत भागातील रचना असेल किंवा हवेमध्ये किंवा वातावरण असेल, हवेचे प्रकार असतील, वातावरण असतील, वातावरणातील घटक असतील, यासारख्या ज्या गोष्टी आहेत यासारख्या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला ही व्याख्यान पद्धती उपयोगी पडते. त्याचबरोबर इतिहासासारखा विषय असेल की इतिहासामध्ये तर आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारच्या युद्धांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो किंवा अनेक राजांचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. अशा वेळेस तो इतिहास जाणून घेण्यासाठी किंवा त्यांची चरित्र जाणून घेण्यासाठी किंवा युद्धाची कारणं असतील, परिणाम असतील, हे जाणून घेण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी आपल्याला व्याख्यान पद्धतीच त्या ठिकाणी उपयोगी पडते. म्हणजे अशा पद्धतीनं कुठलाही विषय असू द्या, त्या विषयामधील आशयाला अनुसरून, म्हणजे त्या विषयामध्ये असणारा आशय नेमका कसा आहे त्या आशयाला अनुसरूनसुद्धा आपण व्याख्यान पद्धती जी आहे ती व्याख्यान पद्धती तिथं वापरू शकतो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी या व्याख्यान पद्धतीचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे बघा व्याख्यान पद्धतीचे गुण. मग ही व्याख्यान पद्धती जी आहे ही व्याख्यान पद्धती कशी आपल्याला फायदेशीर आहे किंवा याचे नेमके गुण काय आहेत बघा. तर पहिला गुण आहे तो म्हणजे अभ्यासक्रम वेळेमध्ये संपवण्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला फायदेशीर किंवा उपयोगी ठरते ती म्हणजे
सीनियर विभागावर म्हणजे ज्या ठिकाणी उच्च शिक्षण स्तर आहे त्या उच्च शिक्षण स्तरावर ही पद्धती फार उपयुक्त ठरते, कारण त्या ठिकाणी सेमिस्टर पॅटर्न आहे आणि सेमिस्टर पॅटर्नमुळं अनेक वेळा कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवावा लागतो आणि मग अतिशय कमी वेळेमध्ये हा जास्तीत जास्त अभ्यासक्रम आपल्याला शिकवण्यासाठी किंवा वेळेत अभ्यासक्रम संपवण्यासाठी आपल्याला ह्या व्याख्यान पद्धतीचा उपयोग होतो. म्हणजे वेळेत अभ्यासक्रम संपवण्यासाठी फायदा जो आहे तो फायदा या व्याख्यान पद्धतीमुळे आपल्याला होतो. त्यानंतर दुसरा आहे बघा की विस्तृत माहिती देण्यासाठी, म्हणजे अनेक वेळेला काही विषयांमध्ये किंवा काही विषयांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये काही मूलभूत संकल्पना असतात किंवा काही भाग असतो आशय असतो की त्याविषयीची अतिशय त्रोटक माहिती त्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेली असते, म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये ती माहिती दिलेली असते आणि मग ती संकल्पना जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना समजावून सांगायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या संकल्पनेचं अधिकाधिक स्पष्टीकरण करणं किंवा अधिकाधिक उदाहरणे दाखले देणं गरजेचे असतं. अशा वेळेस त्या मुद्द्यांचं विस्तृतपणे स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला ही पद्धती उपयोगी पडते, कारण जर त्या विषयाचं सखोल ज्ञान शिक्षकाकडं असेल किंवा अद्ययावत ज्ञान शिक्षकाकडं असेल तर तो शिक्षक पाठ्यपुस्तकामध्ये जरी कमी माहिती दिलेली असेल तरी त्याच्या अद्ययावत ज्ञानाच्या जोरावर तो अतिशय सविस्तरपणे त्याचं स्पष्टीकरण करू शकतो, म्हणजे अशा वेळेसुद्धा आपल्याला ही पद्धती उपयोगी ठरते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा की एक शिक्षक बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, म्हणजे हा एक महत्त्वाचा फायदा आहे की उच्च शिक्षण स्तराचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा उच्च शिक्षण स्तरावर आपल्याला माहिती आहे की एका वर्गामध्ये 120 पर्यंत विद्यार्थी संख्या असते, म्हणजे 120 विद्यार्थी संख्या जर एका वर्गामध्ये असेल तर एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येला शिकवण्यासाठी व्याख्यानाशिवाय दुसरी कुठलीच पद्धत त्या ठिकाणी उपयोगी पडू शकत नाही. म्हणजे व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून एखादा शिक्षक बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, मग ते 100च असतील असं नाही, कदाचित 200 पण असू शकतील, 300 पण असू शकतील. म्हणजे मोठमोठे जसं समाजामध्ये पण अनेक चांगल्या प्रसिद्ध व्याख्यात्यांची व्याख्याने आपण जेव्हा घेतो तेव्हा तर बघा हजारो लोक एखाद्या व्यक्तीचं व्याख्यान ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जमलेले असतात. म्हणजे एक व्यक्ती हजारो लोकांना व्याख्यान देऊ शकतो अशा पद्धतीचा हा फायदा या व्याख्यान पद्धतीचा असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील फायदा आहे बघा की नवीन माहिती देण्यासाठी उपयोगी आहे, म्हणजे एखाद्या विषयातील काही भाग नवीन आलेला असेल, नवीन माहिती आलेली असेल, नवीन संशोधनं झालेली असतील, नवीन विकास झालेला असेल तर ही माहिती लगेचच पाठ्यपुस्तकांमध्ये आलेली नसते, कारण पाठ्यपुस्तकं 5 वर्षांनी 10 वर्षांनी छापली जातात आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये मग लगेच ही माहिती येत नाही आणि मग ही अशी जी नवीन माहिती आलेली आहे ह्या नवीन माहिती जर आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची असेल तर व्याख्यानाच्याच माध्यमातून आपण ती पोचवू शकतो. म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा शिकवतो तेव्हा त्या संकल्पनेच्या संदर्भात काय नवीन संशोधनं झालेली आहेत, काय नवीन माहिती उपलब्ध झालेली आहे, ही माहिती शिक्षक व्याख्यान देत असताना किंवा स्पष्टीकरणाच्या माध्यमातून ती माहिती विद्यार्थ्यांच्या समोर मांडू शकतो. म्हणजे हा एक फायदा या व्याख्यान पद्धतीचा असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा फायदा आहे की तुलनात्मक विचार आपल्याला विद्यार्थ्यांना देता येतात. म्हणजे व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून एखादा भाग जो आहे किंवा 2 विषय असतील किंवा त्या 2 विषयांची तुलना जर आपल्याला करायची असेल तर ती तुलना सुद्धा आपल्याला या पद्धतीच्या माध्यमातून करता येऊ शकते. म्हणजे कुठलाही भाग असेल त्या भागाचा आपल्याला तुलनात्मक विचार जर विद्यार्थ्यांच्या समोर मांडायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ही व्याख्यान पद्धती उपयोगी ठरू शकते. त्यानंतर पुढचा फायदा आहे बघा की खर्चाची आणि वेळेची बचत होते. म्हणजे आता खर्च तर इथं काहीच नाही, कारण व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून वर्गामध्ये जेव्हा आपण शिकवतो तेव्हा शिक्षकच तिथं शिकवणार आहे, त्यामुळं खर्चाचा फार विषय नाही आणि वेळेची बचत होते हे सुद्धा आपण बघितलं की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आशय आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता येऊ शकतो. म्हणून खर्चाची आणि वेळेची बचत करणारी ही पद्धती आहे, हा एक फायदा याचा आहे. त्यानंतर पुढचा फायदा आहे बघा की विचार करण्यास प्रवृत्त करता येते. म्हणजे आणखीन एक फायदा या पद्धतीचा काय आहे की विद्यार्थ्यांना आपण विचार करायला लावू शकतो, विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो किंवा त्यांच्या वैचारिक शक्तीला चालना देण्याचं काम व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून करता येऊ शकतं. म्हणजे व्याख्यान देत असताना अधूनमधून जर आपण समोरच्या विद्यार्थ्यांना असे काही प्रश्न विचारले की ज्या प्रश्नांचं
उत्तर विद्यार्थ्यांनी विचार केल्याशिवाय त्यांना देताच येऊ शकणार नाही असे प्रश्न जर आपण अधूनमधून त्यांना विचारले किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून असे काही मुद्दे आपण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवले की ज्या मुद्द्यांचा विचारच केल्याशिवाय विद्यार्थी झोपणारच नाही अशा पद्धतीने जर व्याख्यान आपण प्रस्तुत केलं सादर केलं तर नक्कीच त्याच्यामधून आपल्याला विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडता येऊ शकतं म्हणजे विचार करण्यासाठी प्रवृत्त करता येते हा एक फायदा या व्याख्यान पद्धतीचा आहे. त्यानंतर भाषिक विकासासाठी देखील ही पद्धती अतिशय उपयुक्त आहे म्हणजे आपण प्रभावी व्याख्यानासाठी आवश्यक घटकामध्ये एक बघितलं की शिक्षकाचं भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे तरच तो चांगलं व्याख्यान देऊ शकतो आणि मग शिक्षकाचं ज्या शिक्षकाचं भाषेवर प्रभुत्व आहे त्याच्याकडं भरपूर शब्दसंपत्ती आहे अशा शिक्षकाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा भाषा विकाससुद्धा होऊ शकतो कारण अनेक नवनवीन शब्द जे आहेत ते नवनवीन शब्द विद्यार्थ्यांना ऐकायला मिळतात कारण एखादा कठीण भाग साधा सोपा करून सांगत असताना वेगवेगळे पर्यायी शब्द किंवा वेगवेगळे उदाहरणे दाखले जेव्हा शिक्षक देतो तेव्हा त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा देखील भाषा विकास होण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. म्हणून भाषिक विकासासाठी देखील ही पद्धती जी आहे ती पद्धती उपयोगी आहे. आणि शेवटचा आहे फायदा तो म्हणजे मूल्ये आणि आदर्श विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवता येतात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हल्लीच्या या कालावधीमध्ये तर विद्यार्थ्यांचं चारित्र्य घडवणं फार गरजेचं झालेलं आहे कारण समाजामध्ये घडत असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या अनैतिकतेच्या घटना आपण आज बघतोय त्या अनैतिकतेच्या घटना जर कमी करायच्या असतील तर विद्यार्थ्यांच्या मनावर आदर्श आणि मूल्यांचे संस्कार करणं फार गरजेचं आहे आणि हे आदर्श आणि मूल्यांचे संस्कार करण्यासाठी देखील आपल्याला ह्या पद्धतीचा उपयोग करता येऊ शकतो. म्हणजे व्याख्यानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श मूल्य आपण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवू शकतो रुजवू शकतो अनेक प्रकारचे उदाहरणे दाखले देऊन अनेक व्यक्तींचे दाखले देऊन आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार जे आहेत किंवा चांगले आदर्श मूल्य जे आहेत ते रुजवता येतात हा देखील एक फायदा या व्याख्यान पद्धतीचा आहे. तर अशा पद्धतीनं हे फायदे काय आहेत की जे फायदे या व्याख्यान पद्धतीचे गुण म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतील. त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे व्याख्यान पद्धतीचे दोष म्हणजे जसे फायदे आहेत तशाच पद्धतीनं या व्याख्यान पद्धतीचे काही दोषसुद्धा आहेत. काय काय दोष आहेत बघा. तर पहिला दोष आहे की व्याख्यान पद्धती ही शिक्षक प्रधान पद्धती आहे म्हणजे अनेक वेळा व्याख्यान देत असताना आम्ही मगाशी जसं म्हणलं की शिक्षकाला फार बोलावं लागतं किंवा व्याख्यानाचा अर्थ पाहत असताना सुद्धा आपण बघितलंय की UGC जी व्याख्या दिलेली आहे व्याख्यानाची की शिकणाऱ्यानं एकतर्फी बोलणं आणि शिकवणाऱ्यानं एकतर्फी बोलणं आणि शिकणाऱ्यानं त्याचं एकतर्फी ऐकणं म्हणजे व्याख्यान. म्हणजे या पद्धतीमध्ये काय आहे की शिक्षक एकटाच बोलत असतो आणि विद्यार्थी केवळ निष्क्रिय श्रोते बनत असतात किंवा केवळ ऐकण्याचं काम करतात आणि त्यामुळं ही काय आहे तर शिक्षक प्रधान पद्धती आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी फार जास्त वाव नाही म्हणून विद्यार्थी केवळ निष्क्रिय श्रोते बनून राहण्याचं काम या पद्धतीमध्ये होतं म्हणून हा एक दोष आहे की ही पद्धती शिक्षक प्रधान आहे. त्यानंतर पुढचा दोष आहे बघा की शिक्षकाचे विषयांतर होण्याची शक्यता असते म्हणजे अनेक वेळा वर्गामध्ये जेव्हा शिक्षक शिकवत असतो तेव्हा हा अनुभव अनेक वेळा आपल्याला येतो की व्याख्यान देत असताना शिक्षक जी अनेक प्रकारची उदाहरणे दाखले देत असतो अशा वेळेस ती उदाहरणे दाखले देत असताना तो एवढा त्याच्यामध्ये गुरफटून जातो किंवा एवढं त्याचं विषयांतर होतं की परत तो आपल्या मूळ विषयाकडं येण्याचंच विसरून जातो. म्हणजे ते उदाहरणे दाखले आणि त्याच्या जीवनातील घटना सांगत बसण्यामध्ये त्याचा तासाचा वेळ संपून जातो आणि मूळ विषय जो आहे तो मूळ विषय आपला बाजूला राहतो. म्हणजे अनेक वेळा शिक्षकाचं विषयांतर होण्याची शक्यता असते. जो विषय आपल्याला शिकवायचा आहे तो विषय बाजूला राहतो आणि इतरच अवांतर बाबी ज्या आहेत त्या बाबी स्पष्ट करण्यामध्येच वेळ निघून जातो. तर हा एक दोष त्याचा आहे. त्यानंतर व्याख्यान एक मार्गी असते म्हणजे हा पण एक दोष या व्याख्यान पद्धतीचा असलेला आपल्याला दिसेल की काय म्हटलं की व्याख्यानामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद साधला गेला पाहिजे किंवा चांगली अंतरक्रिया घडली पाहिजे. मात्र व्याख्यानाच्या माध्यमातून अशी अंतरक्रिया घडू शकत नाही किंवा घडत नाही. व्याख्यान ही नेहमी एक मार्गीच होताना दिसते कारण शिक्षक एकटाच बोलत असतो किंवा व्याख्यान देणारा व्यक्ती हा एक मार्गीच बोलत असतो आणि विद्यार्थी किंवा श्रोते जे आहेत ते केवळ ऐकण्याचं काम चालू असतं आणि त्यामुळं काय होतं की व्याख्यान एक मार्गी होतं त्यांच्यामध्ये सुसंवाद जो आहे तो सुसंवाद घडत नाही. त्यानंतर कृतीयुक्त अध्ययनाला फाटा मिळतो.
म्हणजे व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून कृतयुक्त अध्ययन घडू शकत नाही, कारण लर्निंग बाय डुईंग हे जे तत्व आहे या तत्वानुसार जर अध्ययन घडायचं असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी उपक्रम देणं गरजेचं आहे, कृती करायला लावणं गरजेचं आहे. मात्र व्याख्यानामध्ये शिक्षक एकटाच फार वेळ बोलत असतो आणि विद्यार्थी ऐकत असतात, त्यामुळं कृतियुक्त अध्ययन तिथं घडू शकत नाही. पुढचं आहे, व्याख्यानाचा वेग जर जास्त असेल तर मुद्दे लिहिता येत नाहीत. म्हणजे अनेक वेळा कसं असतं की समोरचा व्यक्ती जेव्हा व्याख्यान देत असतो, शिक्षक व्याख्यान देत असतो, तेव्हा विद्यार्थ्यांना काही सवय असते की मुद्दे लिहून घ्यायचे, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे लिहून घ्यावेत असं विद्यार्थ्यांना वाटत असतं, कारण व्याख्यानामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी परत पुस्तकामध्ये आपल्याला सापडत नाहीत, आणि म्हणून महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे मुद्दे विद्यार्थी लिहून घेत असतात. अशा वेळेस व्याख्यान देणारा जर शिक्षकाच्या व्याख्यानाचा वेग जर अतिशय जास्त असेल तर मग महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांचे लिहून घेणं त्यांना जमत नाही, कारण मुद्दा लिहिस्तोवर त्या शिक्षकाचं व्याख्यान पुढं गेलेलं असतं. म्हणजे व्याख्यानाचा वेग जर जास्त असेल तर मग अनेक मुद्दे विद्यार्थ्यांना लिहून घेण्याचे राहून जातात. त्यानंतर पुढचा दोष आहे बघा की प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर ही पद्धती वापरता येत नाही. आपण बघितलं की साधारणपणे उच्च शिक्षण स्तरावर ही पद्धती आपण चांगल्या पद्धतीनं वापरू शकतो, मात्र प्राथमिक आणि माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांचा वयोगट जो आहे हा वयोगट अतिशय लहान असतो आणि त्यामुळं लहान मुलांना आपल्याला ह्या पद्धतीनं शिकवता येत नाही, अन्यथा त्यांना ते समजणार नाही किंवा आकलन होऊ शकणार नाही. त्यानंतर पुढचा दोष आहे, सर्वांनाच आकलन होते असे नाही. म्हणजे या व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून जेव्हा आपण एखादा भाग विद्यार्थ्यांना शिकवतो, एखाद्या विषयावर आपण व्याख्यान देतो, तेव्हा सर्वच्या सर्व भाग 100% आशय तो सगळ्याच विद्यार्थ्यांना समजेल असं होत नाही. आता हा दोष जरा या व्याख्यान पद्धतीचा जसा आहे तसा सर्वच पद्धतीचा आहे. म्हणजे कुठलीही पद्धती अशी परिणामकारक प्रभावी नाही की ज्याच्या माध्यमातून आपल्याला 100% विद्यार्थ्यांना 100% आकलन होऊ शकेल, त्यामुळे या पद्धतीला देखील हा दोष आहे. त्यानंतर पुढचा दोष आहे की विद्यार्थ्यांचा सहभाग असतोच असे नाही. आता आपण मुळात व्याख्यान पद्धतीचा अर्थच बघितला की शिक्षकानं बोलणं आणि विद्यार्थ्यांना ऐकणं, त्यामुळं जास्त विद्यार्थी सहभाग तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकत नाही, कारण व्याख्यानाची लय तुटू शकते किंवा व्याख्यानाची लय तिथं कायम राहू शकत नाही. म्हणून शिक्षकाला जास्तीत जास्त बोलावं लागतं आणि विद्यार्थ्यांना कमी सहभाग तिथं असतो किंवा सहभाग नसतोच, त्यामुळं हा एक दोष आहे. आणि नियोजन न करता जर व्याख्यान दिले तर उद्दिष्टे साध्य होत नाही. म्हणजे समजलं की केवळ पाट्या टाकण्याचं काम जर एखादा शिक्षक करत असेल, वर्गामध्ये गेल्यानंतर बघू, त्याचं दैनंदिन अध्यापनाचं नियोजनच करायचं नाही, कुठला आशय मला कशा पद्धतीने शिकवायचा आहे, कुठली उदाहरणे दाखली द्यायची आहेत, कुठले अध्ययन अनुभव द्यायचे आहेत, कुठली शैक्षणिक साधनं वापरायची आहेत, कुठले प्रश्न मला विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन न करताच जर तो व्याख्यान द्यायला गेला तर मग त्याचं व्याख्यान हे प्रभावी होऊ शकणार नाही आणि त्याचे ठरलेल्या अध्यापनाची उद्दिष्ट पण साध्य होऊ शकणार नाहीत. म्हणजे हा पण एक दोष या व्याख्यान पद्धतीचा असलेला दिसेल. तर अशा पद्धतीनं जसे काही फायदे आहेत तसे काही दोषसुद्धा या व्याख्यान पद्धतीचे आहेत. मात्र दोष आहेत म्हणून ही पद्धती चांगली नाही असं पण नाही. व्याख्यान पद्धतीचे हे जे दोष आहेत हे दोष आपण कमी करून व्याख्यान जास्तीत जास्त अंतरक्रियात्मक करण्याचा जर प्रयत्न केला, अधूनमधून जर आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांचा सहभाग जर आपण वाढवला आणि त्यांच्याशी सुसंवाद साधला, तर नक्कीच हे व्याख्यानासारखी दुसरी पद्धत अशी नाही किंवा चांगली पद्धत नाही. म्हणून व्याख्यान एकतर्फी होणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे, व्याख्यान कंटाळवाणं होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे, मनोरंजनात्मक व्याख्यान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, विनोदाची जोड आपल्याला व्याख्यानाला देता आली पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी अंतरक्रिया प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर व्याख्यान ही अतिशय चांगली पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्याख्यान पद्धती म्हणजे काय, व्याख्यानासाठीचे प्रभावी व्याख्यानासाठी आवश्यक घटक नेमके कोणते आहेत, त्यानंतर ही व्याख्यान पद्धती नेमकी कुठं कुठं वापरायची, या व्याख्यानाचे गुण कोणते आहेत आणि दोष कोणते आहेत, या सर्वांची सविस्तर माहिती आपण अभ्यासलेली आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.